नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं ई स्टडी सर्कलवर आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो चालू घडामोडी 2021 मधील अत्यंत महत्त्वाचे सर्व परीक्षेचे ओरिएंटेड हमखासचे येणारे प्रश्न उत्तर आहे ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तरी आपण व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघावं, नवीन यूजर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा, म्हणजे लगेच तुम्हाला लेक्चरचं नोटिफिकेशन मिळेल. तर मित्रांनो, प्रश्न उत्तरच्या स्वरूपात हे लेक्चर असणार आहे आणि सोबत माहितीसुद्धा आपण जाणून घेणार आहोत. पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे, तुम्ही बघू शकता इथे प्रश्न, आणि त्याचं उत्तर द्यायसाठी मी तुम्हाला वेळसुद्धा देणार आहे. 2020 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूला मिळाला? रोहित शर्मा, विराट कोहली, ईशांत शर्मा की दुती चंद, कोणाला प्राप्त झालेला आहे? तर मित्रांनो, योग्य उत्तर आपण जाणून घेणार आहोत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2020 मध्ये जे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा क्रिकेटमध्ये म्हटलेला आहे, तर रोहित शर्मा यांना हा प्राप्त झालेला आहे. कोणाला प्राप्त झालेला आहे? रोहित शर्मा यांना. तर रोहित शर्मा हे योग्य उत्तर आहे. सोबतच कोणाकोणाला प्राप्त झालेला आहे क्रीडा क्षेत्रामध्ये? रोहित शर्मा यांना क्रिकेटसाठी, ओके, रोहित शर्मा यांना क्रिकेटकरिता प्राप्त झालेला आहे. सोबतच विनेश फोगट यांना कुस्तीमध्ये आहे, तर मनिका बत्रा यांना टेबल टेनिसमध्ये आहे, आणि मरियप्पन यांना थांगवेला यांना पॅरा ॲथलेटिक्समध्ये आहे, आणि राणी रामपाल यांना हॉकीसाठी आहे. तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा, विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कोणत्या वर्षी 14 संघांचा समावेश होतो? 2007, 2011, 2015 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा, म्हणजे ICC जी क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी असते ते याच्यामध्ये म्हटलेलं आहे, विश्वचषकमध्ये, वर्ल्ड कपमध्ये 14 संघांचा समावेश होतो कुठल्या कुठल्या वर्षी? 2007, 2011, 2015 की वरील सर्व? 2007, 2011, 2015 हे जे विश्वचषक होते याच्यामध्ये 14 संघ होते, म्हणजे वरील सर्व हे बरोबर आहे याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये 2019 जे होतं त्याच्यामध्ये फक्त 10 संघ होते, कारण कोरोनाचा प्रादुर्भाव होता. बाकी याच्यामध्ये जे आहे 2007, 2015, 2011 मध्ये संघ जे आहे ते किती होते? टोटल 14 संघ होते. आणि 2019 मध्ये किती संघ होते? तर फक्त 10 संघ होते. प्रश्न क्रमांक तिसरा तुमच्या समोर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक तिसरा, 2021 ला कितवं प्रवासी भारतीय संमेलन आभासी पद्धतीनं पार पडलं? 15वं, 16वं, पहिलं की 10वं? 2021 ला कितवं जे आहे प्रवासी भारतीय संमेलन आभासी पद्धतीनं, म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं जे आहे हे पार पडलं? तर मित्रांनो, हे जे पार पडलं 2021 मध्ये 16वं संमेलन होतं. लक्षात ठेवा, कितवं होतं हे? 16वं संमेलन होतं. कधी पार पडलं असं जर विचारलं तर 9 जानेवारी 2021 रोजी हे पार पडलं. आणि याचे प्रमुख पाहुणे कोण होते? तर चंद्रिका प्रसाद संतोषी हे जे आहे याचे पाहुणे होते. आणि अध्यक्ष कोण होते जर विचारलं तर सुरिनाम हे अध्यक्ष होते. आणि संकल्पना काय होतं? तर कॉन्ट्रीब्युशन टू आत्मनिर्भर भारत ही या संमेलनाची संकल्पना होती. प्रश्न क्रमांक 4, मायरिस्टिका स्वम्पस जैविक वारसा क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? महाराष्ट्र, राजस्थान, ओडिसा की मध्य प्रदेश? तर हे जे आहे हे महाराष्ट्रात स्थित आहे मित्रांनो. मायरिस्टिका स्वम्पस हे सिंधुदुर्ग राज्य जे आहे, आपलं जिल्हा आहे आपल्या राज्यामध्ये सिंधुदुर्ग, आणि त्याचं बांबर्डे येथील मायरिस्टिका स्वम्पस ह्या प्रजातीकरिता हे जैविक वारसा क्षेत्र घोषित करण्यात आलेलं आहे. तर लक्षात ठेवा, हे जे आहे आपल्या महाराष्ट्रातलं 5वं हे जैविक वारसा क्षेत्र आहे. तसंच आपल्या महाराष्ट्रामध्ये आलापल्ली, लांडारखोली, जळगाव, गणेशखिंड, पुणे, आंबोली सिंधुदुर्ग, बांबर्डे सिंधुदुर्ग असे जे आहे हे 5 जैविक वारसा क्षेत्र आहे. देशातील 42वे रामसर स्थळ कुठलं आहे? लद्दाखमध्ये आहे, बुलढाणामध्ये आहे, नाशिकमध्ये आहे की पश्चिम बंगालमध्ये आहे? कुठल्या ठिकाणी आहे, कुठल्या राज्यात किंवा कुठल्या जिल्ह्यामध्ये हे स्थित आहे 42वं रामसर स्थळ? तर मित्रांनो, योग्य उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. तर मित्रांनो, योग्य उत्तर काय असणार आहे? 42वं रामसर स्थळ हे लद्दाखमध्ये स्थित आहे. लद्दाखमधील चांगथांग भागातील जे आहे तोस्कार हे पाणथळ प्रदेशाचा रामसार यादीमध्ये समावेश झालेला आहे. हे 42वं आणि लद्दाखमधलं हे दुसरं रामस्थळ आहे. लक्षात ठेवा, हे जे आहे दुसरं आहे लद्दाखमधलं. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6वा आपण जाणून घेऊया मित्रांनो. महाराष्ट्रातील 50वं अभयारण्य कोणतं आहे? 50वं अभयारण्य विशालगड, कोल्हापूर, कन्नाळगाव, चंद्रपूर, तोरणमाळ, नंदुरबार, मेहेंद्री, अमरावती. 50वं अभयारण्य कुठला ठरलेलं आहे? तर चंद्रपूर जिल्ह्यातलं कन्नाळगाव परिसर हे जे आहे अभयारण्य घोषित करण्यात आलेलं आहे. आणि हे महाराष्ट्रातलं 50वं अभयारण्य ठरलेलं आहे. लक्षात ठेवा,
याचं क्षेत्रफळ किती आहे, 269 चौरस किलोमीटर इतकं याचं क्षेत्रफळ आहे। त्याच्यानंतरचा प्रश्न मित्रांनो, मुंबई इंडियन्स संघाने किती वेळा आय पी एल स्पर्धा जिंकली, पहिल्यांदा 5 वेळा, 4 वेळा, 7 वेळा, प्रश्न क्रमांक 7। तर मित्रांनो योग्य उत्तर आपण जाणून घेऊया, मुंबई इंडियन्स संघानं जी आतापर्यंत किती वेळा जिंकली, तर 5 वेळा जे आहे आय पी एल स्पर्धा जिंकलेली आहे। याचे मालक कोण आहे, तर नीता अंबानी आणि मुकेश अंबानी आहे। आणि कधी कधी जिंकली आहे, 2013 मध्ये, 2015 मध्ये, 2017 मध्ये, 2019 मध्ये आणि 2020 मध्ये आय पी एल जी आहे मुंबई इंडियन्सनं जिंकलेली आहे। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8वा आपण जाणून घेऊया मित्रांनो, अमेरिकन ग्रँड मास्टर स्पर्धा 2020 महिला विजेता कोण ठरलेली आहे, सोफिया कोविन, नावोमा ओसाका, इगा क्वियान्टेक की यापैकी नाही। अमेरिकन ग्रँड मास्टर स्पर्धा 2020 महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेमध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारू शकता। 2020ची ग्रँड स्लॅम ठरलेली आहे, ही जी आहे जपानची खेळाडू आहे, ती म्हणजे नावोमी ओसाका। तर मित्रांनो नावोमी ओसाका ही जी आहे विजेता ठरलेली आहे अमेरिकन ग्रँड मास्टर स्पर्धा 2020 महिला विजेती। जर पुरुष एकल स्पर्धे विजेता तुम्हाला कोण आहे असं विचारलं, तर डॉमिनिक थीम हा ठरलेला आहे, सुद्धा लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 9, भारतीय महिला कर्मचाऱ्यांनी संचालित केलेली प्रवासी विमान कुठला आहे, जे भारतीय महिलांनी जे विमान संचालित केलेलं आहे ते विमान कुठलं आहे असा प्रश्न विचारलेला आहे। विमानचे नंबर इथं तुमच्यासमोर दिलेले आहे। तर मित्रांनो योग्य उत्तर जे आहे AI-176 हे जे विमान आहे हे भारतीय महिला कर्मचाऱ्यांनी संचालित केलेलं आहे। हे विमान कुठल्या कंपनीचं आहे, ते एअर इंडियाचं आहे। आणि प्रथम हे जे आहे अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को ते भारतातील बंगळूर असं 13,193 किलोमीटरचं यांना जे आहे 13.5 तासमध्ये अंतरसुद्धा कापलेलं आहे। त्यानंतरचा प्रश्न, डायम हे काय, एक डायट प्लान आहे, सुप्रसिद्ध अमेरिकन प्राण्याचं नाव आहे, कोकोनानंतर उद्भवणारा आजार आहे, त्याच्यानंतर फेसबुकच्या लिब्रा या क्रिप्टोकरन्सीला नियामक मान्यता मिळवण्यासाठी डायम म्हणून पुनर्निर्मित करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो फेसबुकची जी लिब्रा क्रिप्टोकरन्सी होती हिचं नाव बदलून आता जे आहे डायम करण्यात आलेलं आहे, याला पुनर्निर्मित करण्यात आलेलं आहे। भारतातील यावर्षी G20 गटाची परिषद पार पडणार आहे, भारतात G20 परिषद कधी होणार, 2021, 2022, 2023 की 2014 मध्ये। तर G20ची जी जागतिक परिषद असतं ती कधी होणार आहे भारतामध्ये, तर मित्रांनो G20ची परिषद जी होणार आहे ती होणार आहे, त्याचं योग्य उत्तर आपण जाणून घ्या त्या अगोदर तुमचा वेळ, तर ही होणार आहे मित्रांनो 2023 मध्ये भारतामध्ये होणार आहे। 2021 मध्ये कुठं होणार आहे, तर रोममध्ये होणार आहे, 16वी असणार आहे। 2022 मध्ये 17वी इंडोनेशियामध्ये होणार आहे, तर 2023 मध्ये 18वी ही भारतामध्ये होणार आहे ही परिषद, ओके G20 परिषद। आणि 2024 मध्ये ही 19वी असणार आहे, ती ब्राझीलमध्ये। तर 2020 मध्ये जी परिषद झालेली आहे ती ऑनलाईन पद्धतीनं झालेली आहे, कोरोना होता त्याच्यामुळं ही झालेली आहे आभासी पद्धतीनं सौदी अरेबिया रियाद या ठिकाणी, तर हे सुद्धा लक्षात ठेवा। 13वा प्रश्न मित्रांनो जाणून घेऊया, त्याचं योग्य उत्तर आपण बघूया। हा दिवस केंद्र सरकारनं पराक्रम दिन म्हणून साजरा करण्याचं ठरविलं, 25 जानेवारी, 23 जानेवारी, 24 जानेवारी, 27 जानेवारी। पराक्रम दिन म्हणून कुठला दिवस साजरा केला जातो, तो म्हणजे 23 जानेवारी हा जो दिवस आहे हा पराक्रम दिन म्हणून साजरा केला जातो। जगातील पहिली हॉस्पिटल ट्रेन कोणत्या देशानं सुरू केलेली आहे, प्रश्न क्रमांक 15 आहे। तर मित्रांनो जपान, चीन, भारत, रशिया, हॉस्पिटल ट्रेन कोणं सुरू केली, आपल्या भारतामध्ये जे आहे हॉस्पिटल ट्रेनची तुम्ही संकल्पना टीव्हीवर ऐकली असेल, तर भारत हाच देश ठरलेला आहे ज्यानं प्रथमतः हॉस्पिटल ट्रेन सुरू केलेली आहे। प्रश्न क्रमांक 16, तरुण भारत संघ संस्थेच्या वतीने दिला जाणारा पर्यावरण संरक्षण पुरस्कार 2020 कोणाला मिळाला, राजेंद्र सिंह राणा, आशा पटेल, त्याच्यानंतर भगतसिंग कोश्यारी, सयाजी शिंदे, प्रश्न क्रमांक 16। तर याचं योग्य उत्तर मित्रांनो आपण जाणून घेऊया त्या अगोदर तुमचा वेळ, तर आशा पटेल यांना जे आहे तरुण भारत संघाच्या वतीनं जे आहे पर्यावरण संरक्षण पुरस्कार 2020 प्राप्त झाला, कोणाला, आशा पटेल। त्यानंतर हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो, आसाम, मिझोरम, अरुणाचल की नॅगालँड। हॉर्नबिल हा जो उत्सव आहे हा नॅगालँडमध्ये साजरा केला जातो, हॉर्नबिल। त्यानंतर सेबी, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, याला सल्ला देण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली, रघुराम राजन, भालचंद्र मुंगेकर, उषा थोरात की प्रकाश थोरात, प्रश्न क्रमांक 19। प्रश्न क्रमांक 19चं योग्य उत्तर आपण जाणून घेऊ, उषा थोरात यांच्या अध्यक्षतेखाली जी आहे समिती नेमण्यात आली, कशाला सल्ला देण्यास, सेबी, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सेबीला सल्ला देण्यासाठी।
प्रश्न क्रमांक 20, 2020 हे जे आहे वर्ष, खालपैकी भारताच्या कोणत्या पंतप्रधानाचे जन्मशताब्दी वर्ष होते? मोरारजी देसाई, व्ही पी सिंह, चंद्रशेखर की पी व्ही नरसिंहराव? तर प्रश्न क्रमांक 20 आपण योग्य उत्तर जाणून घेणार आहोत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 20 योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे 4, ते म्हणजे पी व्ही नरसिंहराव. पी व्ही नरसिंहराव यांचं जे जन्मशताब्दी वर्ष आहे ते कुठलं आहे? 2020. प्रश्न क्रमांक 22, 2021 मध्ये खालपैकी कोणती क्रिकेट स्पर्धा खेळली जाणार नाही? विजय हजारे स्पर्धा, रणजी करंडक, मुश्ताक अली स्पर्धा की इराणी करंडक? तर प्रश्न क्रमांक 22, तर रणजी करंडक स्पर्धा ही 2021 मध्ये होणार नाही आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 23 जाणून घेऊया. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या आय पी एस अधिकाऱ्याची नोंद झाली? कृष्णप्रकाश, विश्वास नांगरे पाटील, विश्वास मुंडे, किरण मुंडे? वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये महाराष्ट्रातले आय पी एस ज्यांची नोंद झालेली आहे, तर योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे पहिलंच कृष्णप्रकाश यांची नोंद झालेली आहे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 24, पी एम केअर फंडची स्थापना कधी करण्यात आली? प्रश्न क्रमांक 24, 2020 मध्ये, 1950 मध्ये, 1962 मध्ये की 1948 मध्ये पी एम केअर फंड म्हटलेला आहे? तर योग्य उत्तर आहे ते म्हणजे 2020 मध्ये याची स्थापना करण्यात आली, पी एम केअर फंड. प्रश्न क्रमांक 21, सी पी टी पी पी या संघटनेतून एकूण किती देश आहे? सी पी टी पी पी या संघटनेत एकूण किती देश समाविष्ट आहे? तर याच्यामध्ये टोटल जे आहे 11 देश यांच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर मॅटरन हॉर्न पर्वत कोणत्या देशामध्ये आहे? मॅटर हॉर्न जपान, चीन, श्रीलंका की स्वित्झर्लँड हा पर्वत जो आहे कुठल्या देशामध्ये स्थित आहे याचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. तर हे 25 प्रश्न होते मित्रांनो. तुम्हाला आजचे प्रश्न कसे वाटले तुम्ही कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.